नमस्कार मी रोहिणी द्वारका माय किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक झटपट अशी तयार होणारी स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत चार आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत बटाटे घेत असताना बटाटे उकडल्याच्या नंतर ते पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतरच ही रेसिपी करायला घ्यायची गरम गरम बटाटे आपल्याला इथे घ्यायचे नाही आहेत जर आपण बटाटे गरम घेतले तर ते मिश्रण पातळ होतं त्याच्यामुळे बटाटे थंड झाल्याच्यानंतरच हे बटाटे कुस्करून घ्यायचे आणि हे बटाटे आपल्याला एकदम स्मॅश करून घ्यायचे त्यासाठी मी पोटाटे मेशन यायला थोडंसं स्मॅश करून घेते एखाद्या वाटीने केलं तरी चालेल फक्त याचे चा मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे इथे आपले बटाटे छान स्मॅश झालेले आहेत आताच्यामध्ये टाकूया आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या ऑडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमसूर पावडर आमसूर पावडर नसेल तर बदल्यात तुम्ही चाट मसालाही टाकू शकता किंवा एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी चालेल चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर हे बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे कांदा मिरची आणि पूर्ण मसाले त्या बटाट्याला लागले पाहिजेत अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार करून नंतर याच्यामधून आपल्याला एक छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे आलू टिक्की जशी बनवतो त्याप्रमाणे ह्याचे गोळे गोळेसुद्धा करू शकता इथे मी थोडेसे ओल शेपमध्ये हे गोळे तयार करून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे एकदाच गोळे तयार करून घेतल्याच्यानंतर ते सारखेसारखे आपल्याला गोळे तयार करायला लागत नाहीत आता इकडे आपण जेवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत तेवढेच इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत आता हे जे ब्रेड आहेत त्याच्या साईडच्या कडा आपण चाकूने कट करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण ब्रेडमध्ये बटाट्याचं मिश्रण भरून त्याचा रोल करतो त्यावेळेस कडा असल्याच्यानंतर नंतर तो रोल व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ब्रेडच्या या कडा काढून टाकायच्या याच पद्धतीने आपण सर्व ब्रेडच्या कडा काढून टाकणार आहोत आता ब्रेडच्या कडा काढून टाकल्याच्यानंतर हा ब्रेड आपण लाटून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि जेवढे आपण मिश्रणाचे गोळे तयार केलेले तेवढेच ब्रेड घेऊन त्याच्या कडा काढून अशा प्रकारे लाटून एकदमच तयार करून ठेवायचे आता इकडे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक ब्रेडचा तुकडा मी भिजून घेते पाण्यामध्ये ब्रेड भिजून लगेचच काढून घ्यायचा आणि हाताने याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे याच्यामध्ये थोडा जरी वेळ आपण पाण्यामध्ये ब्रेड ठेवला तर तो तिथेच गळून जाईल आता ब्रेडवरती आपण बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा ठेवून घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला ब्रेडमध्ये कवर करून घ्यायचा आहे इथे जर आपण ब्रेडच्या कडा ठेवल्या असत्या तर हा रोल व्यवस्थित झाला नसता त्याच्यामुळे आपण ब्रेडच्या कडा काढून टाकलेले आहेत आणि इथे बघा आपला हा ब्रेड रोल तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व ब्रेड रोल तयार करून घेणार आहोत सर्व ब्रेड रोल तयार करून नंतर ते पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून आहेत आता पंधरा ते वीस मिनटानंतर हे ब्रेड रोल आपण फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेले गरम करण्यासाठी आणि तेल चांगलं कडकडीत तसं गरम झालेलं आहे आता हे ब्रेड रोल तेलामध्ये टाकून आपण तळून घेऊया हे ब्रेड रोल तुम्ही फ्राय देखील करू शकता ब्रेड रोल तेलामध्ये टाकत असताना ते अगदी जवळ न टाकता थोडे लांब टाकायचे म्हणजे ते चिटकून बसत नाहीत आणि एकदम ब्रेड रोल न टाकता थोडे थोडे करून हे ब्रेड रोल तळून घ्यायचेत घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही दोन तीन तास अगोदर हे ब्रेड रोल फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि नंतर आयत्या वेळेला ते तळून खायला देऊ शकता खूप मस्त हे ब्रेड रोल तयार होतात आणि झटपट तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे नक्की करून बघा गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी केली तर मग ब्रेड रोल तेलकट होतील आणि ब्रेड रोल तळण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही लगेचच हे तळले जातात आता इथे आपले ब्रेड रोल तळून झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे बघा आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे जे ब्रेड रोल उरलेले आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत तर इथे आपल्या गरमा गरम ब्रेड रोल तयार झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा असेही खायला मस्त लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगायला पण विसरू नका आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल क्लिक करा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद